राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे पुन्हा एकदा स्वगृही म्हणजेच भाजपात प्रवेश करणार आहेत. खुद्द एकनाथ खडसे यांनी झी 24 शी बोलताना ही माहिती दिली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे. भाजप आपलं जुनं घर आहे, पुन्हा घरी परतायला आपण उत्सुक आहोत असं खडसे म्हणाले. एकनाथ खडसे भाजपच्या वाटेवर असले तरीही त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच राहण्याचा निर्णय घेतलाय. त्या संदर्भात तर ट्विट रोहिणी खडसे यांनी केलंय, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. नाशिकच्या नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. छगन भुजबळांच्या मराठा आरक्षण भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत संजय पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी दिली होती. पाच दशकांपासून ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ असणारे बबनराव घोलप आता शिंदे पक्षात दाखल झालेत. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे घोलप यांच्या कुटुंबात तीन सदस्य तीन वेगळे पक्ष अशी परिस्थिती निर्माण झाली. बबनराव घोलप शिवसेना शिंदे पक्षात, त्यांचे चिरंजीव योगेश घोलप उद्धव ठाकरे पक्षात आणि मुलगी तनुजा भाजपमध्ये असं समीकरण दिसतंय. नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीचा गुंता अद्याप सुटला नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना या जागेसाठी आग्रही आहे. त्यातच आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सूचक वक्तव्य केलंय. नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून भुजबळांना उमेदवारी मिळू शकते असं दरेकरांनी म्हटलंय. माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात विठ्ठल परिवाराकडून लोकसभेसाठी चाचपणी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि बीआरएसच्या नेत्यांनी एकत्र येत या मतदारसंघातील कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली. कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं चाचपणी दिसून आलंय. धुळे लोकसभा मतदारसंघातून मालेगाव मध्यचे शरद पवार गटाचे माजी आमदार आसिफ शेख निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपात धुळ्याची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली. अद्याप काँग्रेसने उमेदवार दिला नसल्यानंच रमजाननंतर शरद पवारांची भेट घेत मागणी करणार असल्याचं आसिफ शेख यांनी सांगितलं. काही जागा ठरवण्याबाबत विलंब होतो, मात्र लवकरच याबाबत निर्णय होईल असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय. पिंपरी चिंचवडमध्ये थेरगाव इथं रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल तोपर्यंत जागा वाटपाचा तिढा सुटेल अशी मिश्किल टिप्पणीही अजित पवार यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर ते नागपुरात नितीन गडकरी यांच्या प्रचारात देखील सहभागी होणार आहेत. आज संध्याकाळी नितीन गडकरी प्रचार यात्रा काढणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची राज्यातील पहिली सभा उद्या होणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान चंद्रपुरातील मोरवा विमानतळ मैदानावर सभा घेणार आहेत. पहिल्यांदाच पंतप्रधानांच्या उपस्थितीत महायुतीचा मेळावा होत असल्यानं महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात येते. अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या निवडणूक प्रचारासाठी अमरावतीत रॅली काढण्यात आली. काँग्रेस भवनापासून रॅलीला सुरुवात झाली. डोर टू डोर प्रचार करण्याच्या हेतूनं ही रॅली काढण्यात आली. यावेळी मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. या रॅलीत महाविकास आघाडीचे सगळेच नेते एकत्र पाहायला मिळाले. नाशिकमध्ये स्वामी शांतिगिरी महाराजांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. महायुतीचा उमेदवार अजून ठरला नाहीये, मात्र दुसऱ्या बाजूला अपक्ष असलेले उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराजांची प्रचाराची एक फेरी पूर्ण झाली आहे, त्यामुळे महायुतीचं टेन्शन वाढलंय. पुण्यातील सासवडमध्ये 11 एप्रिलला महायुतीची जाहीर सभा होणार आहे. विजय शिवतारेंचं बंड झाल्यामुळेच ही सभा घेण्यात येते. विजय शिवतारेंचं बंड थंड झाल्यामुळेच ही सभा घेण्यात येते. या सभेच्या नियोजनासाठी शिवतारे यांनी बैठक बोलावली. बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध विषयांवर केलेल्या मागण्यांच्या अनुषंगानेच ही सभा घेतली जाते.
मावळचे मवियाचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। त्यांनी प्रतिश्रेडी साईबाबांचं दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडला। वाघेरे मावळ तालुक्यात जनतेच्या शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत। यावेळी ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर अडचणींचा पाढा वाचवला। पुण्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि बारामती महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांची आज अचानक भेट झाली। दोघेही आपापल्या प्रचार दौऱ्यावर होते। तळजाई टेकडी इथे प्रचारावेळी धंगेकर आणि सुनेत्रा पवार समोरासमोर आले। गप्पा गोष्टी केल्यानंतर दोघेही पुढील प्रचारासाठी निघून गेले। दिंडोरी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी नांदगाव तालुक्यातील घाटमाथा परिसरात मतदारांशी संवाद साधला। या जनसंवाद दौऱ्यानिमित्ताने त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या। यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे 14 एप्रिलला विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी नागपुरात येणार आहेत। विकास ठाकरे यांना विजयी करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मैदानात उतरणार आहेत। नागपुरात महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी आणि मवियाचे उमेदवार विकास ठाकरे यांच्यात लढत होणार आहे। भाजपचे नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांनी प्रचाराचा धडाका लावलाय। ते आज संध्याकाळी नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात प्रचार करणार आहेत। कार्यकर्त्यांसह ते प्रचार यात्रा काढणार आहेत। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी लोकसभेच्या प्रचाराचा धडाका लावलाय। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। ते नागपूर वर्धा भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात प्रचारसभा घेणार आहेत। काँग्रेस नेते राहुल गांधी 13 एप्रिलला भंडारा गोंदिया मतदारसंघात प्रचारसभा घेणार आहेत। तिथे काँग्रेसनं प्रशांत पडोळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। त्यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी आता मैदानात उतरणार आहेत। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी 15 एप्रिलला चंद्रपूर मतदारसंघात प्रचारसभा घेणार आहेत। इथे काँग्रेसनं प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे। धानोरकरांविरोधात महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार मैदानात आहेत। त्यामुळे चंद्रपूरमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे। आता प्रतिभा धानोरकरांसाठी प्रियंका गांधी मैदानात उतरत आहेत। माढा लोकसभेसाठी इच्छुक असलेले डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी बारामतीत शरद पवार यांची आज भेट घेतली। यावेळी शरद पवारांसोबत माढाच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यात आली आहे। सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती अनिकेत देशमुख यांनी दिली आहे। माढामधून धैर्यशील मोहितही इच्छुक असल्यानं पवार कुणाला संधी देणार याकडे लक्ष आहे। प्रतिभा धानोरकर यांनी विकासकामं दाखवल्यास आपली अर्धी मिशी कापू असं थेट आव्हान भाजपा आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी दिलंय। प्रतिभा धानोरकर या सुधीर मुनगंटीवारांच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाहीत असं वक्तव्य धुर्वे यांनी केलंय। दिवंगत खासदार बाळू धानोरकर हे यवतमाळ मतदारसंघात विकास निधी देत नव्हते, फक्त चंद्रपुरातच निधी खर्च करत होते असा आरोपही त्यांनी केलाय। भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना ठाकरे पक्ष आणि शरद पवारांना लक्ष्य केलंय। पक्ष फोडण्याचा इतिहास हा शरद पवारांनी रचला, ते पक्ष फोडण्यात मास्टर आहेत अशी टीका दरेकरांनी केली आहे। तर या राज्यात ज्या पवारांनी पक्ष फोडण्याचा इतिहास रचलाय त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं आणि पक्ष फोडणाऱ्याविषयी जनतेच्या मनात चीड आहे असं म्हणायचं हा विरोधाभास आहे असंही दरेकर म्हणाले। राजकारण पैसे कमवण्याचा धंदा झालाय। काही लोकप्रतिनिधी माल दो काम लो असं सांगतायत, तर आपण आतापर्यंत 50 लाख कोटींची कामं केली आहेत मात्र ठेकेदाराकडून 1 रुपया घेतला नाही अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारण्यांवर टोलेबाजी केली। यवतमाळच्या पांढरकवडामध्ये चंद्रपूर आरणी लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते। पश्चिम महाराष्ट्र एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, मात्र काँग्रेसच्या घोषणा केवळ घोषणाच राहिल्या। जनतेनं काँग्रेसला कंटाळून भाजपला साथ दिली असा दावा खासदार उदयनराजे भोसले यांनी केला। उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी वाळू शिल्प साकारत मतदान करा असा संदेश दिला। 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीला सुरुवात होतीये, त्यासाठी मोठ्या संख्येनं मतदान करावं असा संदेश यजमुखल्यांनी वाळू शिल्पाच्या माध्यमातून दिला। वाईत सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगानं प्रशासनातील कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं। या शिबिरात वाई विभागातील सर्कल तलाठी क्लर्क यांनी मतदान प्रक्रियेचं प्रात्यक्षिक सादर केलं। कर्मचाऱ्यांकडून कोणतीही चूक होऊ नये यासाठी प्रशिक्षण शिबिरात हा अनोखा प्रयोग करण्यात आला।
लोकसभा निवडणूक आणि सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग शहरात पोलिसांनी संचलन केलं। क्रीडा भुवन मैदानावर दंगा नियंत्रण पथकाची रंगीत तालीम घेण्यात आली। त्यानंतर शहरात रूट मार्च काढण्यात आला। यात अधिकारी, अंमलदार, सीआरपीचे जवान सहभागी झाले होते। नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये ईव्हीएम साठी स्ट्रॉंग रूम उभारण्यात आली आहे। या स्ट्रॉंग रूम मध्ये व्हीव्हीपॅट मशीन्स आणि ईव्हीएम ठेवण्यात येणार आहेत। 15 विधानसभा मतदार संघांसाठी 15 ते 21 एप्रिल दरम्यान सय्यद पिंपरी इथल्या गोदामातून मशीन्स वितरित केली जाणार आहेत। त्यांच्या सुरक्षेसाठी ही स्ट्रॉंग रूम उभारण्यात आली आहे।